सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कारभार सुधारला नाही तर तीव्र आंदोलन. जिल्ह्यातील सामाजिक संस्थांसह नागरिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. सातारा येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या मनमानी कारभाराचा निषेध म्हणून आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील नागरिक व गणेश दुर्गा मंडळे सामाजिक संस्था चालक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन धर्मादाय कार्यालयाच्या कारभाराचा निषेध नोंदवला. यावेळी या आंदोलनाचे संयोजक शंकर माळवदे, महारुद्र तिंकुडे, सुशांत मोरे यांनी विविध मागण्यांचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना दिलंय. श्री पाटील यांनी याबाबत धर्मादाय आयुक्त कार्यालयातील सुधारणा करण्याचं आश्वासन दिलंय. सातारा सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या मध्ये चालणाऱ्या नोंदी, म्हणजे गणेशोत्सव नोंदी असेल किंवा दुर्गा उत्सव नोंदी असू दे, तर या नोंदीसाठी नाहक त्रास संबंधित गणपती मंडळ आणि दुर्गा मंडळाला दिला जातो. कार्यालयामध्ये गेल्यानंतर एवढी प्रचंड गर्दी असते, त्या गर्दीतच आता नगरपालिकेच्या निवडणुका नाहीत, स्थानिक नगरसेवक नाहीत महाराष्ट्रात कुठे, तरी सुद्धा नगरसेवकाचा दाखला आणण्यासाठी अनेक गणपती मंडळाने हेलपाटे मारायला लागले. त्याचबरोबर धर्मादाय आयुक्त कार्यालयच नव्हे तर महाराष्ट्रातले असंख्य कार्यालयही नोंदणीकृत झालेले ही नोंदणीकृत झाले असं बडे जेव्हा महाराष्ट्र शासन मानतं, परंतु महाराष्ट्र शासनाच्या या सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी ऑनलाईन जरी झाली असली तरी प्रत्यक्षात कागदोपत्री हार्ड डॉक्युमेंट देणं बंधनकारकाचा फतवा या कार्यालयानं स्वतंत्र काढलेला आहे. त्याचबरोबर बदल अर्ज केले 10-10 वर्ष झाले पेंडिंग आहेत, त्या लोकांना दर महिन्याची तारीख न देता दर 3 महिन्यांनी तारीख दिली जाते. नाहक त्रास त्या ठिकाणी होत असतो. ज्येष्ठ नागरिक असतात, एकतर हे कार्यालय वरिष्ठ चौथ्या मजल्यावरती आहे, तिथं चढ उतार करायला कोणत्याही प्रकारचं लिफ्टचं साधन नाही, अशा वेळेला संबंधित वयोवृद्ध नागरिकांना सुद्धा याचा त्रास होतो. या कार्यालयामध्ये कोणताही व्यवहार करताना जर आपले लागेबांधे असतील, ओळख असेल आणि आर्थिक तडजोडी जर आपण करत शकतो तर त्या लोकांची कामं होतात, अन्यथा इतर लोकांना आपल्याला फक्त तारीख पे तारीख हीच फक्त कामकाज या सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयात चालतं आणि त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व संस्थांना एकत्रित करून त्यांच्याविरुद्ध आवाज उठवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबतीत योग्य ती दखल घ्यावी असं निवेदन त्यांना दिलेलं आहे आणि याच्यावर जर कोणत्याही त्यांनी तक्रारीची दखल न घेता कारवाई केली नाही तर जिल्हा प्रशासनाच्या विरोधात भविष्यात तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल. धर्मादाय आयुक्त सातारा यांच्या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ इथंचा मी निषेध आंदोलन ठेवलेलं आहे आणि अनागोंदी कारभार हा नक्कीच आहे तिथं, कारण एखाद्या न्यासाच्या बाबतीत तक्रार झाल्यानंतर निरीक्षकाची ऑर्डर केली जाते त्याबाबत चौकशी करण्यासाठी, निरीक्षक ती चौकशी कायद्याप्रमाणे करत असतो आणि त्याप्रमाणे पुढं अहवाल दिला जात असतो, परंतु या अहवालाच्या बाबतीत सहाय्यक धर्मादाय आयुक्त 6-6 वर्ष 5-5 वर्ष कुठलाच निर्णय घेत नाहीत. म्हणून आमची विनंती आहे, जर लवकरात लवकर या बाबतीत निर्णय घेतला नाही, चौकशी लावली नाही, तर याहीपेक्षा उग्र आंदोलन आम्ही आता बाहेर बसलो, नंतर आम्ही केबिनमध्ये बसू असा आम्ही शासनाला इशारा देतो. लवकरच या बाबतीत निर्णय घ्यावा, अन्यथा या बाबतीत शासनाला याचे परिणाम भोगावे लागतील. आज सातारा सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय यांच्या विरुद्ध आम्ही एक निषेध आंदोलन ठेवलेलं आहे आणि धर्मादाय कार्यालयाच्या विरुद्ध निषेध आंदोलन ठेवणं ही निश्चितच लोकशाहीला बाधक गोष्ट आहे. म्हणजे याचा अर्थ की प्रशासन या बाबतीत निश्चितच व्यवस्थित कार्यवाही करत नाही. आम्ही माननीय जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला 1 महिन्यापूर्वी निवेदन दिलेलं होतं, त्या निवेदनावर अद्याप सरकारने किंवा प्रशासनाने किंवा जिल्हाधिकारी किंवा धर्मादाय आयुक्त यांनी कोणत्याही प्रकारची हालचाल केलेली नाही किंवा आमच्या प्रतिनिधीला किंवा तत्सम असणाऱ्या तक्रारदार संस्थांना कुठेही बोलून घेतलेलं नाही. यावरून सदर धर्मादाय आयुक्त आणि जिल्हा प्रशासन हे सर्वसामान्य आणि सामाजिक संस्थांना कोलदंड दाखवत आहे हे यावरून सिद्ध होत आहे. तरी आमची पुन्हा एकदा शासनाला आणि प्रशासनाला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी धर्माधिकाऱ्यांना विनंती आहे की या बाबतीत आपण गांभीर्याने विचार करावा. आपण मॅजिस्ट्रेट आहात, म्हणजे एक न्यायव्यवस्था चालवत आहात आणि न्यायव्यवस्थेविरुद्ध आंदोलन करणं हे लोकशाहीला बाधकच आहे आणि जर हे न्यायव्यवस्था जर नीट चालत नसेल तर त्याला सरळ करण्याचे अधिकार हे लोकशाहीमध्ये लोकांना दिलेले आहेत.